भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुमची पोलीस भरतीची नवीन जाहिरात कधीपर्यंत धडकणार आहे याविषयी महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो आज ए बी पी न्यूज या न्यूज वाहिनीसोबत मुलाखत देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय दिलीप वडसे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा त्यांनी काय म्हटलेले आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरतीबाबत गृहमंत्र्याची मोठी घोषणा आणखी पंधरा हजार पोलिसांच्या भरतीसाठी मान्यता घेणार सर्वात अगोदर मित्रांनो सात हजार पदांची भरती ही या महिन्यामध्ये पंधरा जूनपर्यंत सुरू होणार आहे अशी माहिती येथे माननीय गृहमंत्री दिलीप वडसे पाटील यांनी दिलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा लगेचच बघा पंधरा हजार पोलिसांच्या सुद्धा मान्यता घेणार आहोत अशी माहितीसुद्धा गृहमंत्री माननीय श्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे तर बघा सर्वात अगोदर तुमची जी आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे ती पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सुरू होण्याची शक्यता आहे पंधरा जूनपर्यंत याची कारवाई होणार अशी माहिती येथे माननीय दिलीप वडसे पाटील यांनी दिलेली आहे म्हणजे तुमची जी जाहिरात आहे मित्रांनो ती पंधरा जूननंतर कोणत्याही क्षणी धडकू शकते यासाठी तुम्ही जोमाने तयारी करायला हवी तुमची फिजिकल आणि पेपर या दोन्हीसाठी तुम्ही जिकरीने मित्रांनो तयारी करायला हवी आपण माननीय गृहमंत्री दिलीप वडसे पाटील यांचं स्टेटमेंट ऐकणार आहोत पाच हजार मुलांची भरती आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे सात हजार मुलांची भरती आपण काढलेली आहे त्याचं साधारणतः जून पंधरापर्यंत पर्यंत त्याची कार्यवाही सुरू होईल आणि नजीकच्या काळामध्ये ती पूर्ण केली जाईल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून आम्ही मंत्रिमंडळाच्या समोर जाणार आहोत परंतु आणखीन पंधरा हजार पद भरण्यासाठी मंत्रिमंडळाकडे आम्ही मान्यता मागतो कारण शेवटी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणारी स्टाफची कमतरता हा एक सुद्धा विषय आहे तो, तो स्टाफ